धैर्यशील कदम यांच्या प्रचारसभेमध्ये उदयनराजे भोसले यांचे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेचे षटकार. पाल तालुका कराड येथे कराड उत्तरचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढून करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा यांचे मान्यवरांनी दर्शन घेतले. तसेच प्रचारसभेमध्ये उदयनराजे भोसले यांची उपस्थिती असल्यामुळे प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या जनसमुदायासमोर बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, माझे सहा शिलेदार आणि मी विकास कामात कुठे कमी पडलो तर तुम्ही आम्हाला माघारी बोलावू शकता. यावेळी उदयनराजे यांनी, नेहमी निवडणुका आल्या की पाणी प्रश्नावर राजकारण करून निवडणुका आत्तापर्यंत जिंकल्या गेल्या पण आत्ता हे होणार नाही अशा शब्दामध्ये विरोधकांच्यावरती टीका केली. प्रतिनिधी प्रमोद पंचपोर, ए माझा वेनेगाव. आज तीच वेळ आली. थोडस त्या वेळेस जर आत्मचिंतन झालं असतं, आत्मपरीक्षण झालं असतं तर आज तुमच्यावरती आत्मक्लेश करायची वेळ आली नसती. पण आज तुमच्यावर जी वेळ आली आहे ती समजून घेतली पाहिजे. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे, कारण एकदा दोनदा तीनदा अनेक वर्षानुवर्ष भूलथापा थापा ऐकून लोक कंटाळले. लोकांना आता विकास बघायचा आहे खऱ्या अर्थाने, आणि ह्या विकासाच्या माध्यमातून त्यांची प्रगती मला करायची आहे, लोकांची प्रगती झाली. आजपर्यंत फक्त मी माझी प्रगती कशी होईल, मग भलं त्याकरता शिवाजी महाराजांचा विचाराचा विसर जरी पडला तरी चालेल, कारण शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सर्व धर्म विचार समभावाचा विचार दिला होता आणि ह्यांनी काय केलं, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जाती जाती मध्ये तेढ निर्माण केली आणि मग भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि ह्या सगळ्या मित्रपक्षांना सांगायचं की हे जातीवादी पक्ष आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडं समोरच्याच्या बाबतीत बोलण्यासारखं काही नसतं मग एकच फक्त पर्याय राहतो की त्याला बदनाम कसं केलं जाईल, लोक कसे लांब राहतील. आज मला सांगा की ह्यांनी जेवढ्या या 5 वर्षाच्या कालावधीत जे विकास जेवढं कामं झाले ह्या अगोदर का झाले नाही. गेले अनेक वर्षापासून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जात होता. एखादा दुसरा शिवसेना किंवा बीजेपीचा आमदार त्या काळात होता, पण कृष्णा गोरे सारखी जी जो प्रकल्प आहे, जी योजना लोकहिताची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राबवली नाही तर भारतीय जनता पक्षाने. त्यावेळेस मुंडे साहेबांबरोबर ज्यावेळेस मी चर्चा केली आणि त्यांना पटवून दिलं त्यावेळेस ही राबवण्यात आली.